एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला 24 तासाहून अधिक काळ झाला आहे. ऐन दिवाळीत पुकारलेल्या या संपामुळे सर्वसामान्य जनतेला मनस्ताप होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र ख्यातीप्राप्त असलेल्या शिर्डीत देखील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून बसस्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं अल्टिमेटम दिला आहे. आज कामावर न परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसंच निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल अशी तंबीही देण्यात आली आहे. तरीही एसटी कर्मचारी मागण्यांसाठी आपल्या संपावर ठाम असून सरकारच्या ह्या निर्णयाचा निषेध करत आहेत. माझं नाव राजू मच्छिंद्रनाथ कळमकर, आगार खामगाव. आम्ही शेगाव ते शिर्डी बस घेऊन इथं आलेलो आहो आणि आमचे मुलं बाळं आणि पत्नी सोडून आम्ही इथं उन्हातानामध्ये खाण्यापिण्याची हाल चालू आहेत. तरी ते मंदिराची व्यवस्था आहे म्हणून आम्हाला पैसे वगैरे काही लागत नाहीत. बाकी शासनाच्या डिपार्टमेंटपेक्षा आम्हाला पगार फार कमी आहे. तरी रावते साहेबांनी 7वा वेतन आयोग लागू करून आम्हाला सहकार्य करावे. प्रवाशांचे हाल होत असतील तरी त्यांनी आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि आमदार लोक 5 वर्ष निवडून आल्यानंतर यांना 2-2 लाख रुपये हर महिन्याला भेटतात, त्यांना मरेपर्यंत पगार मिळतो, आम्हाला का नाही? सर्वच संघटना आता संपात उतरलेल्या आहेत, कोणीच विरोधक नाही आहे. फक्त हे वरच्या पातळीवर चालू आहे की बा हे इकडे गेले ते तिकडे गेले. बाकी सर्व एकही गाडी आता बाहेर निघालेली नाही आहे, सर्व एका संपात आहे सामील. आमचं हेच म्हणणं आहे, जसं तुम्ही स्वतःचं केलं तसं आमचं पहा. बस आमची एवढीच म्हणणं आहे की स्वतःचं जसे तुम्ही घेतले 2 लाख रुपये महिना प्रत्येक आमदाराला पाहिजे, मग आमचं कसं होणार? आमच्या इकडे कोण पाहणार? दिपाळीचा सण आहे, आम्ही घरदार सोडून इथं येऊन बसलेलो आहोत. आमचं मन दुखते हो साहेब, आमचं स्वतःचं मन दुखते की लोकांना तकलीफ होत आहे, पण आम्ही करावं काय? मागही 2 दिवस संप केला होता, रावते साहेबांनी फक्त आश्वासन दिले, काहीच दिलं नाही. मग म्हणून हे डबल आपल्याला संप करावा लागला, नाही तर काही जरूरत नाही. संपायचं पहिले जे 2 दिवस संप झाला तेव्हा दिलं असतं तर आम्ही कशाला संप केलं असतं? आम्हालाही घरदार आहेत, आम्ही इथं घरदार सोडून आलेलो आहोत, कशासाठी आलेलो आहोत? आमचा हा जो संप चालू आहे तो आमच्या वेतनवाढीसाठी चालू आहे. मी आगारमाझे इस्लामपूर सांगली ते शिर्डी 425 किलोमीटरची ड्युटी आम्ही घेऊन आलेलो आहे. परवा दिवशी आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणतात की संप तुम्ही अचानक केला काय, तुम्ही प्रवाशांना वेटीचं धरलं. आम्ही कोर्टाकडून परवानगी घेऊन 40 दिवस अगोदर तुम्हाला संपाची नोटीस दिलेली आहे, तरीसुद्धा 40 दिवसात तुम्ही आमच्यावर काहीच वाटाघाटी केल्या नाहीत. आणि आता उलट आम्हालाच म्हणतात की तुमचा संप मोडून काढू, प्रवाशीचं कामगारांना धोपडतील, कामगारांना बडवून काढतील, हे गुन्हे दाखल करू काय, आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू, ह्याच्यात आमचा काय अन्याय आहे काय? आमच्यावर हा भरपूर अन्याय होत आहे, तसंसुद्धा अन्याय सहन करून आता मी जवळजवळ 27 वर्ष झाले नोकरी करतो आहे. 27 वर्षात मला आत्ता कुठं 30,000 पगार झालेला आहे. रिटायरमेंटला माझे 3 वर्ष राहिलेत. रिटायरमेंटच्या रिटायरमेंट होताना लोकांना किती पगार येतात आता? आता रावते साहेबांनी बाहेर विचार करावा काय. आणि त्या ह्याच्या आम्हाला फक्त काय असेल ते त्यांनी वेतन आयोग चालू करावा किंवा आमचा कामगार करार रखडलेला आहे तो कामगार करार पूर्ण करून आमचे पगार वाढ करावे. मी सांगली विभागाच्या इस्लामपूर भागाचा ड्रायव्हर आहे, सांगली शिर्डी गाडी आहे आमची. इथं आम्ही 2 दिवसापासून मुक्कामी आहे आणि आम्हाला इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांसारखं जसा पगार आहे तसा आम्हाला पगार नाही, पगार अत्यंत कमी आहे. आता मला सध्या 5,000 बेसिक आहे माझं, त्यामुळे मला घरची अडचण भरपूर आहे आणि एवढ्या पगारात आम्हाला परवडत पण नाही आहे. आम्हाला रात्रवस्ती भत्ता 9 रुपये मिळतो. आता सर्वसामान्याने जरी विचार केला, आता चहा प्यायला जरी बाहेर गेलो आम्ही तरी 10 रुपयाला चहा भेटतो आणि आम्हाला रात्रवस्तीचा भत्ता 9 रुपये आहे. 9 रुपयेमध्ये असं काय भागतं आमचं? असा महिन्याचा आम्हाला 35 रुपये सर्वसाधारण घर भाडं आणि असं सर्व मिळून 35 रुपये. 35 रुपये कुठं घरभाडं आहे का? आणि आम्हाला पगार अत्यंत तुटपुंजा कमी पगार आहे आणि आम्हाला 7वा वेतन आयोग लागू हवा. जरी 7वा वेतन आयोग लागू न झाला तर बाकीच्या राज्यांप्रमाणे जसं पगार भरपूर आहे कर्मचाऱ्यांना तसा आम्हाला आता पगार मिळावा त्या हिशेबाने, एवढीच आमची मागणी आहे. आणि आमचा संप जो आहे अत्यंत संयम आणि शांततेपणे चालू आहे. आणि ह्यात संपामध्ये प्रवाशांना थोडे हाल झाले असतील पण प्रवाशांनी पण आमची अडचण समजून घ्यावी आणि प्रवाशांच्याकडून पण आम्हाला सहकार्याची भूमिका आहे आणि त्यांनी पण आम अडचण समजून घेऊन आम्हाला सहकार्य करावं एवढीच त्यांना नम्र विनंती आहे. दिवाळीला गावी जाणारे तसेच दिवसाकाठी शिर्डीत येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची संख्या 1,000 हून अधिक असल्याने त्या प्रवाशांचे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मंगळवारी अतोनात हाल होत आहे.
विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना खासगी वाहनांनी गावी पोहोचताना अव्वाच्या सव्वा भाडे देण्याबरोबरच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अनेकांना दुर्गम भागात जाण्यासाठी पायपीट करावी लागली. या संपामुळे मोठा त्रास होत असल्याचेच प्रवासी सांगत असून कर्मचाऱ्यांच्या बाजूने देखील बोलताय. तर त्याचबरोबर संपाची ही वेळ चुकीची असल्याचेही प्रवासी सांगताय. मी सकाळी 7:30 वाजल्यापासून बस स्टॉपला आहे. मी मुंबईहून आलेलो आहे. जाण्यासाठी त्रास होतोय, पण मी पण अपडाऊन केलेलं आहे एसटीमध्ये पहिल्यापासून. यांचा त्रास मला पण माहिती आहे. हॅलो, यांचे काय आहे काय नाही, कारण मी आता 5 वर्ष झाले मी बॉम्बेत गेलो. यांचे त्रास आम्हाला पण माहिती. मग गव्हर्नमेंट करतं काय? त्यांनी जर आधी 2 दिवस संप पुकारला होता तेव्हा गव्हर्नमेंट अजूनपर्यंत झोपेले. यांनी कोर्टाची नोटीस दिली होती, न्यूजला होतं, तुमचं पेपरला होतं. तुमचं गव्हर्नमेंट करतं काय? काँग्रेस सरकारने इतिहास केलं, आत्ताचं सरकार इतिहास करतं आहे. याच्यामध्ये काय? त्यांचे हाल आहे, प्रवाशांचे हाल आहे. आता प्रवासी जाणार कुठं? काही बस स्टँडवर झोपतात, काही जेवण नाही आहे, मग त्यांनी जायचं कुठं? मी सकाळी 7:30 वाजल्यापासून आत्तापर्यंत येत आहे. जायला मला श्रीरामपूरला लागतो 1 तास, तिथून पुढं कमलपूरला जायला लागतो 1/2 तास. मला एसटीशिवाय पर्याय नाही आहे. का? तर आम्हाला एसटी परवडते काळे पिवळेवाले. तर बाकी या संघटने यांचं तर घेतेच जास्त भाडं, त्याला आम्ही काय करायचं? मग सरकार कुणाच्या बाजूने आहे? सरकार फक्त आम जनतेला लुटायला आहे की सगळ्यांच्या समस्या सोडवायला आहे? मागण्या ज्या आहेत त्या रास्ते देतात, त्यांच्या मागणी रास्ते देतात, ते मान्य आहे आम्हाला. प्रवासी म्हणून आमचा संपाला पाठिंबा आहे त्यांच्या, परंतु हाही वेळ योग्य नव्हती. नाही का, सगळे लोक हे दिवाळी जाण्यासाठी जमले, त्यामुळे दिवाळी ही वेळ योग्य नव्हती, एवढं समजून म्हणणे फक्त. संपामुळे अनेक बसेस ह्या शिर्डी बस स्थानकात उभ्या असून ऐन दिवाळीत कर्मचारी देखील आपल्या घरापासून दूर आहेत. प्रवाशांचे होणारे हाल याबद्दल ते दिलगिरी व्यक्त करताना देखील दिसत आहेत. तर या संपामुळे खासगी वाहन चालकांनी प्रवाशांची लूट करताना देखील दिसून येत आहेत. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवलाय. या संपात इंटक कामगार संघटना, मोटार कामगार फेडरेशन, कनिष्ठ कर्मचारी आणि कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सुमारे 1,00,000 कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. प्रतिनिधी ललित घोरपडे आणि किरण सोनवणेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, शिर्डी.